पाहत आहात केएस न्यूज। आजची बातमी उद्याचा बदल असेल। राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आज ठाण्यातील महानगरपालिका येथील पत्रकार कक्षात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमामध्ये पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पितळे, अध्यक्ष राजेश मोरे, खजिनदार अमोल पवार, कार्याध्यक्ष विकास काटे, सचिन समीर मारकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, पत्रकार संघाचे सदस्य आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जांभेकरांच्या जयंतीनिमित्ताने आणि दर्पण वृत्तपत्राच्या स्थापनेच्या निमित्ताने देशभर महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो आणि दरवर्षी ठाणे शहरात पत्रकार दिनाचं औचित्य साधून विविध प्रकारचे कार्यक्रम केले जातात। आज पत्रकार कक्षामध्ये बाळशास्त्री जांभेकरांची प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं की पत्रकार कक्षामध्ये कायमस्वरूपी म्हणजे फक्त कार्यक्रमापुरती दरवर्षी आम्ही आणल्यानंतर एक कार्यक्रम केला जात होता, पण आज पत्रकार कक्षात कायमस्वरूपी ही प्रतिमा राहावी आणि म्हणून आज याचं कार्यक्रमाचं आयोजनाच्या निमित्ताने आज प्रतिमा हे करण्यात आली। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे ह्यावर्षी देखील आपण ठाणे दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा दैनिक पत्रकार संघ यांच्या वतीने आज बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहिली।